गणेशोत्सव व दहीहंडी म्हटलं की देशभरात उत्साहाचं वातावरण असतं। दोन वर्षाच्या कालावधीनंतर यंदा पुन्हा आपल्याला देशभरात दहीहंडी निमित्त उत्साहाचं वातावरण पाहायला मिळणार आहे। श्री कृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जाणारा उत्सव म्हणजे दहीहंडी। हा उत्सव संपूर्ण महाराष्ट्रात खास करून मुंबईत मोठ्या उत्साहात साजरा होताना पाहायला मिळतो। या दहीहंडीच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी विविध गोविंदा पथक या ठिकाणी उपस्थित राहून थरारक मानवी मनोरा रचत हंडी फोडण्याचा प्रयत्न करतात। मात्र काही वेळा अपघाताने थरावरचे गोविंदा खाली होऊन जखमी होतात, काहींना कायमस्वरूपी अपंगत्व येते तर काही मृत्युमुखीही पडतात। या पार्श्वभूमीवर दहीहंडी पथकातील गोविंदांना आता 10 लाखांचं विमा संरक्षण महायुती सरकारकडून देण्यात येणार आहे। या विमा संरक्षणाचे प्रीमियम शासनाकडून भरण्यात येणार आहेत। तसेच भारतीय जनता पार्टीच्या भाजप वतीने मुंबईतील गोविंदांना सुरक्षा देण्यासाठी 10 लाखाचे विमा कवच देण्याचा निर्णय घेतला आहे। मुंबई भाजपा पूर्व अध्यक्ष कॅबिनेट मंत्री ऍड मंगल प्रभात लोढा यांनी याबाबत माहिती दिली। योजनेनुसार जर दहीहंडी वेळी गोविंदाचा अपघाती मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबियांना 10 लाख रुपये आणि कायम स्वरूपी अपंगत्व आल्यास 10 लाख रुपये देण्यात येतील। त्याशिवाय अपघातानंतर रुग्णालयातील खर्च करण्यासाठी 1 लाख रुपयांचे विमा सुरक्षा कवच मिळणार आहे। विम्याची मुदत ऑगस्ट 19 या दिवसभरासाठी असेल। त्याच प्रकारे अनेक रुग्णालय देखील या कार्यासाठी पुढे आले आहेत। याबद्दल आपल्याला लोकांमध्ये आणि गोविंदा पथकांमध्ये जागरूकता निर्माण करणं गरजेचं आहे। गोविंदांना मिळणारी ही मदत त्यांच्यापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे। कित्येक वर्षांपासून मुंबईत साजरा होणारा हा उत्सव कधी थांबला नाही पाहिजे, यासाठी आपण ही सर्वोत्तरी प्रयत्न केले पाहिजे। या उत्सवांमधून निर्माण होणारी एकता टिकवणे आपली जबाबदारी आहे। सर्वांना श्रीकृष्ण जयंती आणि गोपाळकाल्याच्या खूप खूप शुभेच्छा। तुम्हालाही हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा। आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा।